एक दुसरं सांगतो, कोण काय म्हणाले याच्याविषयी रिॲक्शन द्यायला आज माझ्याकडे वेळ नाही, मला लवकर जायचं, पाऊस पडायला लागला त्यामुळे मला पोहोचलं पाहिजे. तुम्हाला काय प्रॉब्लेम? त्यांचा प्रश्न आहे. आता तेच मी म्हणतोय की त्यांना कोण ओळखतो त्याला, माझा मी गरीब माणूस आहे, मी कशाला कुणाला काय डॉक्टर, मला काय मला माहित नाही. आंबेडकर असं त्यांच्या पक्षात काय चाललंय, भुजबळ साहेब आमच्या पक्षात होते त्यावेळी ते आमचे नेते होते, तिकडे गेल्यावर ते त्यांची काय परिस्थिती आहे हे मला कसं कळतं. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी तुम्ही बोललात तर जास्त बरे. परिस्थितीमध्ये रोहित प्रकाश आंबेडकरांना अधिक माहिती असेल त्यामुळे ते बोलले. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रिय नाहीये अशा प्रकारचं चित्र सध्या दिसतंय आणि त्यांच्याकडनं देखील आपल्या गोटामध्ये अशा प्रकारे चर्चा, काही सूचना याबाबत आपण आज दिल्या आहे की सगळ्यांचं लक्ष दिंडोरीला आहे, पण आज सूचना दिलेल्या आहेत आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते हे तिकडेही लक्ष ठेवू नये, पण तिकडे पूर्ण सहभाग आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राहील. उमेदवारी उमेदवार अनेक ठिकाणी जाहीर झालेले आहेत, त्यांच्यामध्ये आहे, आपण अनेक पावले पुढे गेलात, ते त्यांचे डिक्लेअर का करत नाही, काय वाटतं, काय आपलं अनालिसिस आहे? अनालिसिस असं आहे की युतीमध्ये प्रचंड विसंवाद आहे, एकमेकाशी त्यांचं पटत नाही, एकमेकावर त्यांचा विश्वास नाही, दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही, आपल्या पक्षाचा दुबा करावा अशी मानसिकता बऱ्याच जणांची आहे आणि त्यामुळे त्यांचे उमेदवार ठरवण्यास विलंब होतो आहे, त्याचा परिणाम त्यांना पराभव पाहण्यात होईल असं मला वाटते. आणि लोक उमेदवारांच्या बाबतीतच जर एवढा गोंधळ असेल तर पुढे यांचं लोकप्रतिनिधित्व कसं हे लोकसभेत करणार अशी शंका लोकांच्या मनात यायला भरपूर वाव आहे.